नमस्कार मित्रांनो, मी दिनेश देवरे. दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 यामधील पाठ क्रमांक 10 ओळख भारताची या पाठावर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे. प्रश्न पहिला. पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा. अ. हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत. हे विधान चुकीचे आहे. अचूक विधान आहे, केरळ व कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत. आ. कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे. उत्तर. हे विधान चुकीचे आहे. अचूक विधान आहे, कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे. या ठिकाणी आपण भारताचा नकाशा बघू शकतो. याच्यामध्ये आपल्याला कोकण हा भारताच्या पश्चिमेला आहे हे दाखवलेलं आहे. ई. त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. हे विधान चुकीचे आहे. अचूक विधान आहे, गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. आता या भारताच्या नकाशामध्ये आपण भारतातील सर्वात लहान राज्य गोवा हे इथं बघू शकतो. गोवा. ई. साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते. हे विधान चुकीचे आहे. अचूक विधान आहे, साबरमती नदी गुजरात राज्यातून वाहते. आपण या ठिकाणी भारताचा नकाशा जर पाहिला तर या भारताच्या नकाशामध्ये या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये साबरमती नदी आहे. गुजरात राज्य. ओ. सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे. हे विधान देखील चुकीचे आहे. अचूक विधान आहे, सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे. आपण या भारताच्या नकाशामध्ये आता सह्याद्री पर्वत बघूया. भारताच्या नकाशामध्ये महाराष्ट्रात हा सह्याद्री पर्वत आपल्याला दिसतोय. सह्याद्री पर्वत महाराष्ट्र. प्रश्न दुसरा. पृष्ठ क्रमांक 44 व पृष्ठ क्रमांक 47 वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा. या ठिकाणी आपण दोन्ही नकाशे बघू शकतो, प्रमुख नद्या आणि राज्य. एक. गोदावरी महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातून वाहते. दोन. कावेरी. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडूमधून वाहते. तीन. नर्मदा. नर्मदा नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून वाहते. चार. ब्रह्मपुत्र. आसाम आणि अरुणाचल प्रदेशातून वाहते. पाच. कृष्णा. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून वाहते. सहा. गंगा. गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल
मधून वाहते. 7. साबरमती. साबरमती नदी राजस्थान आणि गुजरात राज्यातून वाहते. 8. या भारताच्या नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. 1. नकाशातील पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा. उत्तर: हिमालय, लडाख, अरवली, सह्याद्री, सातपुडा, नीलगिरी, विंध्य आणि गिरनार. 2. प्रश्न आहे, नकाशातील डोंगरांची नावे लिहा. आता नकाशाचं निरीक्षण करून आपण डोंगरांची नावं लिहूयात. उत्तर: अजिंठा, महादेव, सातमाळा, बालाघाट, मैकल, नल्ला मल्ला. 3. नकाशातील पठारे शोधा व त्यांची नावे लिहा. उत्तर: मेवाड, माळवा, छोटा नागपूर, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक. 4. हिमालयात उगम पावून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा. उंचीचा विचार करून त्यांची वाहनाची दिशा कोणती ते लिहा. उत्तर: झेलम, चिनाब, रावी, बियास व सतलज या नद्या हिमालयातून उगम पावून सिंधू नदीस येऊन मिळतात. उंचीचा विचार करता या सर्व नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. 5. कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्यांची नावे लिहा. उत्तर: कृष्णा, कावेरी, गोदावरी. 6. गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या प्रवाह मार्गाचे निरीक्षण करा. त्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे ते नोंदवा. उत्तर: जमिनीच्या उताराची दिशा नर्मदा पूर्वेकडून पश्चिमेकडे, वैनगंगा उत्तरेकडून दक्षिणेकडे, गंगा, गोदावरी व कावेरी पश्चिमेकडून पूर्वेकडे. 7. नकाशातील सरोवरे शोधा व त्यांची नावे लिहा. उत्तर: उलर, सांभर, लोणार, बेमनाड, पुलिकत, चिल्का, कोलेरू. 8. आखाताची नावे शोधा व ती भारताच्या कोणत्या दिशेला आहेत ते नावांसह लिहा. उत्तर: भारतातील आखातांची नावे कच्छ, खंबात व मन्नार. कच्छचे आखात व खंबाचे आखात भारताच्या पश्चिम दिशेला असून मन्नारचे आखात भारताच्या दक्षिण दिशेला आहे. 9. भारताच्या तीनही बाजूस असलेल्या जलभागाचे निरीक्षण करा. त्यांची नावे शोधून ते कोणत्या दिशेस आहेत ते लिहा. उत्तर: भारताच्या तीन बाजूस असलेल्या
जलभागांची नावे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. अरबी समुद्र भारताच्या पश्चिम दिशेस आहे, बंगालचा उपसागर भारताच्या पूर्व दिशेस आणि हिंदी महासागर भारताच्या दक्षिण दिशेस आहे. दहा, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार हे बेटांचे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावे लिहा. उत्तर, लक्षद्वीप बेट समूहातील काही बेटांची नावे. शेतलाट, कवरत्ती, मिनिकॉय, किल्तान, पार इत्यादी. अंदमान आणि निकोबार बेट समूहातील काही बेटांची नावे. पोर्ट ब्ले, ग्रेट निकोबार, कार निकोबार. 11. उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदीचे खोरे आहे? उत्तर, उत्तरेकडील मैदानी प्रदेशात गंगा या प्रमुख नदीचे खोरे आहे. प्रश्न 1. आपल्या राज्याच्या शेजारील आणि 2014 साली नव्याने तयार झालेले राज्य कोणते? उत्तर, नव्याने तयार झालेले राज्य तेलंगणा आहे. प्रश्न 2. भारतातील एकूण राज्ये किती? उत्तर, भारतातील एकूण 28 राज्ये आहेत. प्रश्न 3. भारतीय महावाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात येते? उत्तर, भारतीय महावाळवंट राजस्थान या राज्यात येते. धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.